नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून त्यामधील पाणी दूषित होऊन जणू काही साथीच्या रोगांनाच आमंत्रण देण्यात येत आहे. आमच्या व्हीएम न्यूजच्या प्रतिनिधी पूजा शिंदे यांनी या बातमीचा घेतलेला आढावा. नमस्कार, व्हीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण आहोत सातऱ्यातील कृत्रिम तळे की जिथं 2018 गणेशांच्या मूर्तीचं विसर्जन झालं होतं. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन कुठे करायचं यावरून सातारचं राजकारण चांगलंच तापलं होतं आणि गणेश विसर्जनाला काही दिवस राहिले असतानाच तातडीने हे तळे खोदलेलं आहे. मात्र तुम्ही इथं बघू शकता की जे लोक कृत्रिम तळे होण्यासाठी प्रयत्न करत होते आज त्याच लोकांचं या तळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. ज्या बाप्पाला आपण 10 दिवस आपण पूजा करून ज्यांचे विसर्जन करतो आज त्याच बाप्पांचे भग्नावशेष अशा प्रकारे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे तळ्यामध्ये हे पाणी दूषित झालेलं आहे. तळ्यामध्ये फुलांचे हार इतर घाण पडल्यामुळे हे पाणी दूषित झालेलं आहे. साताऱ्यात सध्या साथीच्या रोगाचे प्राबल्य वाढलेले आहे, तुम्हाला सर्वांना माहितच आहे. त्यामुळे हे जे दूषित पाणी झालेलं आहे याच्यामध्ये डास वाढू शकतात आणि साथीच्या रोगांना आमंत्रण येऊ शकतं, साथीचे रोग येऊ शकतात. जर सातारमध्ये सध्या तुम्हाला माहीत आहे स्वाईन फ्लूची साथ पसरलेली आहे, या दूषित पाण्यामुळे साथीचे रोग सुद्धा पसरू शकतात. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर कारवाई करावी. त्याचप्रमाणे इथं तुम्ही बघू शकता की या तळ्याला कुठेही कुंपण केलेलं नाहीये. इथं लहान मुलं खेळताना आपल्याला दिसत आहेत. हे जे लहान मुलं आहेत इथं, त्याचप्रमाणे इथं कोणताही कर्मचारी नाहीये. ही लहान मुलं खेळत असताना जर एखादा अतिप्रसंग घडला तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या कृत्रिम तळ्याची काहीतरी विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कॅमेरामन अमित परिहारसह पूजा शिंदे, व्हीएम न्यूज मराठी, सातारा.